नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावा ना बहिण, काय करणार भावा ना बहिण, ऊनच तेवढं आहे कडक म्हणते काय करायचं नाही, डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतलंय पारशिव का पाणी उघडलंय खाली शर्ट याच्या त्याच्यावर गरमच होतंय भावा ना बहिण, तेवढं सांगायचंय काय तुम्हाला, अवलय उशीर झाला व्हिडिओ बनवायला तुम्हाला टाकायला, पण चला काय झालं माहितीये का भावा ना बहिण, आता शिवण्याचा शाळेतून आणा गेल तू 12 वाजल्या, अजून दाजीचा व्हिडिओ नाही, अजून दाजीला तालुक्याला जायचंय ही घेऊन कुरिअर घेऊन आपलं कुरिअरला पार्सल घेऊन कुरिअरला जायचंय अजून दाजीला, अजून तुम्हाला सांगतो ही बी नाही, नाश्ता नाही दाजीचा, नुसता चिया पेरला दाजी फक्त, पण चला आता पिलू म्हणली या पप्पा घेऊन शिवण्याला, तोपर्यंत काहीतरी बनवू दे मी म्हणून आहे म्हणून त्याच्यामुळे ठीक आहे, ऊनच सण व्हायला जबरदस्त काय सांगू भाऊ, म्हणून डोकं ओलं केलं सगळं, आता जरा गार डोकं शांत झालंय बा, जरा बरं वाटलंय बा, आता बर चला ठीक आहे, हे काय दिलं आहे बघू, हे आईने काय दिलं हे मलाच काय कळणार बरं का नेमकं, पण दिलंय लेखाला दिलंय लेखाला, तर चला बघू भाऊ ना बहिण, आता काय पिलूनी काय बनलंय काय नाही जेवायला, चला चला भावा ना बहिण, चला काय माहिती का भावा ना बहिण, आंब्या रस्सम पिला काहीच नाही ठेवलं, म्हणलं चला आता हे कसं लय उन्हाळ्याला लागलं, म्हणलं पोहे खायचे आधी आहे ना, म्हणलं जरा एखादा गाळ असत थमसत वडू म्हणलं होय, अयो खुश का आवाजा तू पेजी का पोहे शिवण पेयचं का शिवण्या, नाही आवडत ये मग चल दिकडे गाडा चल, थम्सअप आहे थम्सअप बस पाहिजे काय शिवा, आपण तिलू तर चाललंय श्रीखंड खायचं कोरडा चांगली गोष्ट आहे, बर ना पोटा झाली होय बाबा, पण उन्हाळ्याच गार पडतोय पोटा, तरी तो चाकताच होते बाबा, किती 3 बाटल्या आणल्या होत्या, 2 रसाची आणि ही एक आणली होती, ही बी झाली संपली, डोकंच गार पडलं बा शांत पडलं, त्याच्यात डोक्यावर पाणी घेतलं तर अजून शांत पडलं, बघा भावा बोल फोन आला का 2 मिनिट, काय माहिती का भावा बोल फोन उचलावा लागत आलेले फोन, आता ऑर्डर साठी बरं पकाचे फोन येत त्याच्यामुळं फोन उचलावं लागतात ना, झालोय घेणार ना सरकड पोहेला गेलेत ना मला फोन येऊन सर खाले बघा सगळ्यांनी खाल्ले बघा सगळी शिवानी पोहे खाल्ल्यात आकर्वानी खाल्ल्यात पिलू बी आता जवळ तुमच्या समोर श्रीखंड खाल्लाय आणि मी बी आता एक आहे पोहे खाणार परत असं होईल गरम म्हणजे परवा साडे 10 वाजता 11 वाजता परवा सुटते तोपर्यंत दिवसभर तर दिसता गा मत चालू रात्री ना किती 1-1.5 तोंड 2 रुपये गरम असत
फक्त भिंत टाकून सगळं ओके केलं चालते आता चालू केला फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे झालं तस किळ तर कडक आहेत ना मग Thank you.
अरे ये जो काय भरपक तर नाही टाकलं पुरम होय पत्त राहिलं काय अवघड पुरे ते का काय सांगा हो तर चला बाबा ना बोललो काय दोन तीन पत्ता राहिले रे टाकायचं हे काय बाहेर इकडून पत्ता नाही ना तर पत्ता टाकून जातो अर्जंट मध्ये काय आपल्याला कुरिअर पोहोच करायचंय ना पार्सल करायचंय चला मग बाय बाय सगळ्यांना.